पोलिसाचा मोठा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहू शकतोय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. काही वेळातच आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करत आहे. मी आता सागरना विनंती करतो की त्यांनी घोषणा द्याव्यात आणि घोषणा कशा द्यायच्या या सागर आपल्याला सांगतील. त्यानंतर आपण त्यांच्या घोषणांच्या नियमांचं पालन करून घोषणा देऊ की हा आवाज दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि या राष्ट्रीय महामार्गावरच्या असुविधा दूर झाल्या पाहिजेत. अन्यायी टोलवाढ रद्द झाली पाहिजे आणि कोल्हापूर आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसामान्यांचं नेतृत्व करणारे सन्माननीय बंटी पाटील साहेब यांनी आज या टोल विरोधात आंदोलन उभा केले. त्याला कारण असं आहे की तुम्ही रस्ता दाखवा आणि मग टोल घ्या असं साहेबांचं मत आहे. आज इकडे बघितलं तर सगळीकडे खड्डेच खड्डे. आज कोल्हापूरवरनं कराडला जायला 4 तास लागायला लागले. ही वस्तुस्थिती आहे. एखादा पेशंट जर न्यायचा झाला पुण्याला तर ॲम्ब्युलन्ससुद्धा अडकून पडते. एखाद्याचा जीव या ठिकाणी धोक्यात जाऊ शकतो. कित्येक ॲक्सिडेंट झालेले आहेत. कित्येक जणांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत आणि तरीसुद्धा सरकारचं डोळे या ठिकाणी उघडले नाहीत. सरकारचे डोळे उघडण्यासाठी आज बंटी पाटील साहेबांनी हे टोल विरोधात हे आंदोलन उभा केलेलं आहे आणि आपण बघत असाल सगळीकडे या ठिकाणी जनतेचा जो रोष आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. अरे जोरानं खड्डे बघा, खड्डे बघा. अरे रस्ता नाही, रस्ता नाही, रस्ता नाही, रस्ता नाही. खड्डे आहेत, खड्डे आहेत, खड्डे आहेत, खड्डे आहेत, खड्डे आहेत. रस्ता नाही, रस्ता नाही, रस्ता नाही. साहेब आले इकडे बोलवा, गाडी थांबवा, बाबू गाडी थांबव. प्रशासनाला आपण कुठेही हा मार्ग अडवलेला नाहीये. मार्ग चालू आहे पण टोलची वसुली बंद आहे. जे लोक आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या माझी विनंती आहे की येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आपण टोल द्या. Hey!